अमरावतीच्या बडनेरा शहरात गेल्या आठवड्याभरात लव जिहादच्या 3 घटना पुढे आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. बडनेरातील मुलगी गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असून मुलीचा शोध घेण्यास बडनेरा पोलिसांना अपयश आले असा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णींसह कार्यकर्त्यांनी बडनेरा पोलीस ठाण्यासोबत समोर ठिय्या देत आंदोलन सुरू केलंय. तसंच मुलीचा शोध घेत नाही तोपर्यंत आंदोलन करू असा इशाराही भाजपनं दिलाय. लव जिहादचा विळखा पडलेला आहे. अत्यंत जहरी षडयंत्र या गावामध्ये राबवलं जात आहे. आम्ही आज पोलीस ठाण्यामध्ये आलो. पोलिसांना या प्रकरणाची काहीही माहिती नाही. कागद दडून ठेवलेले आहे. सगळे लाल फितशाहीमध्ये बांधून ठेवलेले आहे. कोणाला फिकीर नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला आमची मागणी आहे की आम्हाला तात्काळ मुलगी कुठे आहे काय आहे ती मुलगी आम्हाला आमची परत पाहिजे. आणि जो आरोपी आहे ज्यांनी तिला पळवून नेलेला आहे त्या आरोपीला देखील त्यांनी आजच्या आज पकडून आणलं पाहिजे ही मागणी आहे.